विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान यातील प्रकरण क्रमांक 1 नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन यातील मागच्या तासिकेला आपण हवा हा घटक अभ्यासलेला आहे। यामध्ये पृथ्वीच्या सभोवताली जे हवेचं आवरण आहे त्याला वातावरण असे म्हणतात हे आपण अभ्यासलेलो होतो। त्याचबरोबर वातावरणातील घटक कोणकोणते आहेत, तपांबर असेल, सितांबर असेल, दलांबर असेल, आयनांबर असेल, त्याचबरोबर वातावरणामध्ये असणारी जी हवा आहे या हवेमध्ये उपयुक्त असणारे घटक कोणकोणते आहेत, हवेचा वापर आपण कशा कशासाठी करतो, उपयुक्त असणाऱ्या हवेचा वायूंचा वापर आपण कशा कशासाठी करतो हे मागच्या तासिकेला आपण अभ्यासलेलो होतो। त्याचबरोबर हे पृथ्वीभोवती असणारे जे वातावरण आहे हे वातावरण पर्यावरणाचा समतोल राखतं। मग या वातावरणामध्ये महत्त्वाचा घटक असणारा जो हवा आहे या हवेचं प्रदूषण आपल्याला रोखणं गरजेचं आहे हे आपण मागच्या तासिकेला अभ्यासलेलो होतो। हवा दूषित होणे, हवा प्रदूषित होणे यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे। तसंच सूर्यापासून येणारे अतिनील किरणे जी आहेत ही अतिनील किरणे म्हणजेच सूर्यापासून निघणारी जी हानिकारक किरणे आहेत त्या किरणांपासून संरक्षण आपल्या पृथ्वीचं हा ओझोन वायूचा थर करतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। आणि हा ओझोन वायूचा थर जो आहे हा थर पृथ्वीचं संरक्षण कवच म्हणून सुद्धा ओळखला जातो। तर मागच्या तासिकेला आपण पाहिलेलं होतो की 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो आणि 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा करत असतो आपण, त्याचबरोबर ह्या ओझोन वायूचं सुद्धा आपण संरक्षण करणं गरजेचं आहे। ते कशा पद्धतीने, तर रेफ्रिजरेटरमधून बाहेर पडणारा जो काही क्लोरोफ्लुरोकार्बन सारखा घटक आहे तो घटक जास्तीत जास्त बाहेर पडू नये म्हणून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। म्हणजेच काय, तर हा ओझोन वायूचा थर हा आपल्यासाठी संरक्षण कवच असल्यामुळे हा कवच टिकून राहावा किंवा आपल्यासाठी उपयुक्त ठरावा यासाठी आपण स्वतःसुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे। तर मागच्या तासिकेला हे आपण पाहिलेलं होतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण यातील पुढचा घटक पाहणार आहोत, ते म्हणजे पाणी। पहा, जर नैसर्गिक संसाधनांमध्ये हवा जशी उपयुक्त आहे तसंच पाणीसुद्धा सजीवांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। तो कशा प्रकारे, तर पहा, दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असा एकही दिवस तुमचा गेला आहे का ज्या दिवशी तुम्ही पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही? शक्यच नाही। म्हणजेच काय, प्रत्येक कामासाठी आपल्याला ह्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो। मग तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये, आता साधारणपणे कोरोनाचा काळ आहे आणि दिवसभर आपण घरातच असतो, त्यामुळे आपल्याला एक मूल्यमापन करणं या ठिकाणी सोपं जाईल की पाण्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिवसभरात किती प्रमाणात करतो। एका व्यक्तीसाठी लागणारं पाणी, तसंच घरातील कुटुंबातील जर 5 किंवा 6 व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींसाठी लागणारं पाणी, आणि त्यामुळे त्याच्यावरून पूर्ण आठवड्यासाठी लागणारं पाण्याचं प्रमाण, महिन्यासाठी लागणारं पाण्याचं प्रमाण, यातून आपण पाण्याची बचत कशा प्रकारे करू शकतो या सगळ्याचा विचार आपण या ठिकाणी आपल्याला करता येतो। तर या ठिकाणी हा जो तुम्हाला तक्ता पाहायला मिळतो या तक्त्याच्या आधारे तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, तर पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी करतो ही कारणे अगोदर आपण या ठिकाणी ओळीने लिहिलेली आहे। या ठिकाणी पहिलं कारण आहे आंघोळ, दुसरं आहे दात घासणे, तिसरं आहे कपडे भांडी धुणे, त्यानंतर फरशी पुसणे पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी, आणि त्यानुसार पाण्याचा वापर लिटरमध्ये अंदाजे आपण किती करतो ते इथं लिहायचं आहे। समजा आंघोळीसाठी किंवा दात घासण्यासाठी, हां ठीक आहे, 1 लिटर पाणी जर दात घासण्यासाठी आपल्याला लागत असेल तर त्या या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे। आंघोळीसाठी 20 लिटर पाणी आपल्याला लागत असेल तर 20 लिटर आपण तिथं लिहिणं गरजेचं आहे, ठीक आहे। कपडे भांडी धुण्यासाठी आपण किती बादल्या पाणी वापरतो त्यानुसार त्यांचं मोजमाप लिटरमध्ये करून तुम्ही इथं लिहू शकता। यानुसार सगळ्या गोष्टींसाठी लागणाऱ्या पाण्याचं प्रमाण या ठिकाणी लिहून तुम्ही पाण्याचा एकूण वापर किती करता हे एका व्यक्तीसाठी किती आपण करतो हे आपण या ठिकाणी नोंद करू शकतो। आणि यावरून
एकूण वापरलेल्या पाण्याच्या घरातील व्यक्तींच्या संख्येला तुम्ही काय करू शकता, घरातील व्यक्तींच्या संख्या आणि एकूण एका व्यक्तीला लागणारं पाणी यांचा गुणाकार तुम्ही करू शकता, किंवा एकूण वापरलेलं पाणी भागिले जर तुम्ही घरातील व्यक्तींची संख्या केलात तरी एका व्यक्तीला लागणारं पाण्याचं प्रमाण तुम्हाला मिळू शकतं. यावरून तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला वापरण्यासाठी किती पाणी लागेल हे कळेल. म्हणजेच काय, यावरून आपल्या काय लक्षात येतं, पाण्याशिवाय आपल्याला एकही दिवस काढणं शक्य नाही आणि आपल्या सर्वांना जवळजवळ हे पाणी अत्यंत उपयुक्त आहे, सजीवांना अत्यंत उपयुक्त अशा स्वरूपाचं आहे. कशा पद्धतीने, तर पहा, मानवी शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित चालाव्यात, व्यवस्थित घडाव्यात असं वाटत असेल तर पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या शरीरामध्ये असतो. दररोज आपण 3 ते 4 लिटर पाणी पितो. डॉक्टरसुद्धा सांगतात, बघा पाणी भरपूर पीत चला, 3 ते 4 लिटर पाणी पीत चला, शरीराची आरोग्य तुमचं व्यवस्थित राहील, हे सगळ्या सूचना आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी किंवा जास्त असतं. समजा छोटी मुलं असतील तर त्यांना पिण्यासाठी 3-3 लिटर पाणी काही मुलं पिणार नाही आहेत, 1 लिटर 1.5 लिटर अशा स्वरूपाचं पाण्याचं प्रमाण असतं. एकदम छोटंसं बाळ असेल समजा तर त्याला साधारणपणे दिवसभरामध्ये अर्धा वाटीत तर कमीना पाणी आपण देणं गरजेचं आहे. तशा पद्धतीने हे पाण्याचं प्रमाण आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या पाण्याचं प्रमाण हे ठरत असतं. यावर आपल्या लक्षात येतं की पाण्याचं महत्त्व किती आहे आणि पाणी हा किती महत्त्वाचा घटक आहे. मग ह्या पाण्याची निर्मिती कशी झाली असेल? सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा जीव निर्माण झाले तेव्हा पहिला सजीव हा पाण्यात आढळला असं म्हटलं जातं. मग हे जे पाणी आहे हे पाणी सजीवांसाठी जीवन आहे. मग हा हे पाणी निर्माण कसं होतं? तर हायड्रोजन वायू जो हवेमध्ये आहे तो हायड्रोजन वायूच्या हवेत ज्वलन झाल्यानंतर तो ऑक्सिजनशी संयोग पावतो. म्हणजे हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजन वायू एकमेकाशी संयोग पावल्यामुळे त्याच्यातून पाण्याची निर्मिती होते आणि हे पाणी आपल्याला आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. पाण्याची काही वैशिष्ट्ये सुद्धा तुम्ही मागच्या वर्षीच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेला, काही गुणधर्म सुद्धा अभ्यासलेला. समजा साखर पाण्यात टाकली तर ती विरघळते, लाकडाचा भुसा त्याच्यावर टाकला तर तो तरंगतो, ठीक आहे. त्याचबरोबर पाणी फ्रीजमध्ये ठेवलं तर ते त्याचा बर्फ तयार होतो. पाणी जर उकळवत आपण पातेल्यात ठेवून जर उकळवलं गॅसवरती ठेवून तर त्या पाण्याची वाफ होते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेल्या आहात. म्हणजेच काय, सर्वसाधारणपणे पाण्याचे तुम्ही त्याच्या तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळलेलं तुम्ही पाहिलेलं आहात. कोणकोणत्या अवस्था आहेत जरा आठवून पहा बघू. मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही छोटासा प्रयोगसुद्धा केलेला असणार आहे पाण्याच्या अवस्था अभ्यासत असताना. काय केलेलं असणार आहे, एक तुम्ही एका ग्लासमध्ये पाणी घेऊन फ्रीजमध्ये ते पाणी ठेवलेलं असणार आहात. बऱ्याच वेळ तुम्ही फ्रीजरमध्ये ते ठेवल्यानंतर त्याचा बर्फ झालेला तुम्हाला पाहायला मिळालेला असणार आहे. तो बर्फ जर तुम्ही बाहेर काढलात, बाहेरच्या वातावरणात आणलात तर तो वितळतानासुद्धा आणि त्याचं द्रवात रूपांतर झालेलं तुम्हाला पाहायला मिळालेलं असणार आहे. त्याचबरोबर तेच पाणी जेव्हा तुम्ही उकळवता तेव्हा त्या पाण्याची वाफ होऊन ते पाणी कमी कमी होताना तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे साधारणपणे 100° सेल्सिअस तापमानाला पाणी उकळतं आणि 0° सेल्सिअस तापमानाला पाण्याचं बर्फात रूपांतर होतं. म्हणजेच काय, तर पाणी जे आहे ते पाणी साधारणपणे 3 अवस्थांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्या पाण्याच्या 3 अवस्था कोणत्या आहेत, तर एक द्रवरूप अवस्था, दुसरी स्थायुरूप अवस्था आणि तिसरी वायुरूप अवस्था. या 3ही अवस्था तुम्ही पाहिलेल्या आहात. बर्फ जो आहे तो स्थायुरूप अवस्थेमध्ये दिसतो आपल्याला, पाणी जे आहे ते द्रवरूप अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि पाण्याची होणारी वाफ जी आहे ती वायुरूप अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसंच आणखीन एक वैशिष्ट्य सुद्धा आपण अभ्यासलेलं असणार आहात पाण्याचं. कोणतं वैशिष्ट्य, तर साधारणपणे पाण्याला रंग नसतो. विशिष्ट असा रंग पाण्याला आहे का? नाही. पाण्यामध्ये कुठला रंग टाकाल त्यानुसार ते पाणी तो रंग घेतो, ठीक आहे. म्हणजे पाण्याला विशिष्ट अशी अवस्था विशिष्ट असा रंग नसतो. तसंच पाण्याला विशिष्ट अशी चव आहे का?
आपण म्हणू शकतो का पाणी आंबट आहे, पाणी खारट आहे, पाणी तिखट आहे? नाही म्हणू शकत, म्हणजे पाण्याला विशिष्ट अशी चव नसते. किंवा पाण्याला विशिष्ट असा वास असतो का? नाही, पाण्याला विशिष्ट असा वास सुद्धा नसतो. म्हणजे हे सर्व वैशिष्ट्ये तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये पाण्यावर संबंधीचे अभ्यासलेली आहात. तसेच अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळताना आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ साखर पाण्यामध्ये सहज विरघळते, मीठ पाण्यामध्ये सहज विरघळतं, बरेच असे पदार्थ आहेत जे पाण्यामध्ये सहज विरघळतात. तसंच तुम्हाला माहिती असेल काय, तर सांडपाणी जे असतं ते कारखान्यातील सांडपाणी असे ना, किंवा बऱ्याच ठिकाणचं सांडपाणी जे आहे ते पाणी काय केलं जातं, तर साधारणपणे त्या ठिकाणी नद्यांमध्ये नाल्यांमध्ये सोडलेलं असतं. तर हे असं का केलं जातं? किंवा आंघोळीसाठी वगैरे आपण पाण्याचाच वापर का करतो? तर पाणी हे वैश्विक द्रावक आहे, त्याच्यामध्ये बरेच पदार्थ पाणीमध्ये विरघळतात. टाकाऊ पदार्थ असतील किंवा टिकाऊ पदार्थ असतील, हे पाण्यामध्ये विरघळतात, त्यामुळे पाण्याला वैश्विक द्रावक असं म्हटलं गेलेलं आहे. पाण्यामधील रक्त म्हणजे जे प्राणी असतात ते, सॉरी, प्राण्यांमध्ये मधील रक्त जे आहे ते वनस्पतीमधील रसद्रव्य यामध्ये देखील पाण्याचं प्रमाण असतं. ठीक आहे, सजीवामध्ये जे असणारं रक्त आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पाण्याचं प्रमाण तुम्हाला असलेलं पाहायला मिळेल. त्याचबरोबर वनस्पतीमध्ये रसद्रव्य जे असतं, समजा एखादं पान तुम्ही तोडलात तर त्यातून चीक बाहेर येतो बघा, त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहता येत नाही, म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलं गेलेलं आहे. पाणी याला म्हणून पाण्याला काय म्हटलं गेलेलं आहे? जीवन असं म्हटलेलं आहे. जल हे जीवन आहे. तुम्ही ॲडव्हर्टाईज ऐकत असाल, बातम्यांवरती सुद्धा तुम्ही ऐकत असाल, पाण्याला काय म्हटलेलं आहे? तर जीवन असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एक आकृती पाहायला मिळते. या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करून पाहिलात तर पृथ्वीवरील पाण्याचं असणारं प्रमाण आणि त्या पाण्याचं होणारं वितरण हे तुमच्या लक्षात येईल. साधारणपणे या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण करून पाहिलात तर समुद्रातील पाणी जे आहे ते पाणी साधारणपणे 97% पाणी समुद्राच्या स्वरूपामध्ये, म्हणजे साधारणपणे पृथ्वीवरील 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, त्यातील सुद्धा 97% भाग जो आहे तो समुद्राच्या खारट पाण्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. त्यानंतर 2.7% पाणी जे आहे ते बर्फ रूपात भूगर्भामध्ये आपल्याला किंवा इतर पाण्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि पिण्यासाठी आपल्याला 0.3% पाणी पिण्यायोग्य अशा स्वरूपाचं पाणी आहे, ते मग कूप नलिकांमध्ये असेल किंवा नद्यांमध्ये असेल किंवा तलावांमध्ये असेल. ठीक आहे, ते 0.3% पाणी आपल्या पिण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे पिण्यासाठी पृथ्वीवर सर्व पाणी जे आहे या सर्व पाण्याचा वापर आपण करू शकतो का? उदाहरणार्थ पाहायला गेलो तर समुद्रामध्ये असणारं खारट पाणी, या खारट पाण्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनासाठी करू शकतो का? तर साधारणपणे खारट पाण्यातून आपल्याला डायरेक्ट आपण त्याचा वापर नाही करू शकत, पण उपयोगी म्हणून, उपयुक्तता म्हणून, किंवा खारट पाणी हे आपल्याला उपयुक्त आहे असं जर आपण म्हटलं तर तो कशा पद्धतीने, तर या खारट पाण्यातून आपल्याला मीठ मिळतं. त्याचबरोबर काही लोक मासेमारीसारखे व्यवसाय करतात. ठीक आहे, म्हणजे हे खारट पाणी या गोष्टींसाठी आपल्याला उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर जर तुम्ही पाहायला गेलात तर 0.3% पाणी फक्त पिण्यायोग्य असल्यामुळे ह्या पाण्याची बचतसुद्धा आपण करणं खूप गरजेचं आहे. कारण पाण्याची कमतरता भविष्यात आपल्याला भासू शकते, कारण ही नैसर्गिक संसाधने ही निसर्गतः उपलब्ध असणारी आहेत, यांचा साठा कसा आहे? मर्यादित आहे. समजा यांचा साठा नष्ट झाला तर आपल्याला किंवा सजीवांना जगता येणं कठीण आहे. म्हणून पाण्याचा वापर किंवा पाण्याची बचत आपण करणं गरजेचं आहे. यावरून ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील. तर साधारणपणे पाणी जे आहे हे पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पाण्याशिवाय सजीव जगू शकत नाहीत. ज्या पद्धतीने आपण या पाण्याचा वापर आपल्या गरजांसाठी करत असतो तसं पृथ्वीवरील पाण्याचा वापर इतर प्राणी किंवा वनस्पतीसुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण वेगवेगळ्या प्रमाणात या चित्रामध्ये तुम्ही निरीक्षण करून पाहिलं तर आपण वेगवेगळ्या प्रमाणात पाण्याचा वापर करत असतो. जर
पृथ्वीवरील पाण्याचा साठा जो आहे तो किंवा नियमन जे आहे ते जलचक्राद्वारे होताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि त्याचे ढग तयार होतात, पुन्हा ते आकाशात जातात आणि पुन्हा त्या ठिकाणी ते थंड झाले तर त्याच्यातून पुन्हा काय होतं तर पावसाच्या स्वरूपामध्ये पाणी जमिनीवर पडतं आणि जमिनीवरचं पाणी पुन्हा नद्या नाल्यांच्या मार्फत समुद्राला जाऊन मिळतं. तर या ठिकाणी हे जलचक्र तुम्हाला पाहायला मिळतं. हे जलचक्र सुद्धा तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहात. तर जलचक्राच्या माध्यमातून किंवा जलचक्र जे आहे जलचक्रला जर पाहिलं तुम्ही बाष्परूपात इंधन पुरवण्याचं मोठं काम महासागरातून निर्माण होणाऱ्या बाष्पातून होत असतं. म्हणजेच काय, समुद्राच्या पाण्याची वाफ झाल्यामुळं त्या ठिकाणी जलचक्र निर्माण होण्यास मदत होते. तसेच जमिनीवर गोड्या पाण्याचा स्रोत त्याच्यामुळेच निर्माण होतो. समजा पाऊस नाही पडला तर पाण्याचा स्रोत निर्माण होऊ शकतं का? मग हे पाणी जे आहे हे पाणी आपल्याला साधारणपणे मिळवण्यासाठी ओढे, नदी, नाले या ठिकाणी आपल्याला किंवा मोठमोठे तळे, झरे जे आहेत, ठीक आहे, आणि सरोवरे जे आहेत याच्या माध्यमातून आपल्याला हे पाणी मिळतं. आणि हे सर्व जे काही नदी असेल किंवा तलाव असेल किंवा छोटे तळे असतील, झरे असतील आणि सरोवर असतील, हे सर्व काय आहेत तर पाण्याचे नैसर्गिक स्रोत आपण मानतो. आणि त्याशिवाय एवढ्यावरच मानव थांबत नाही तर मानव कूपनलिका म्हणजे बोर मारतो, तसेच हातपंप, विहिरी यातून सुद्धा ओढून पाणी स्वतःच्या गरजेसाठी वापरतो. म्हणजे याला आपण भूगर्भातील जल असं म्हणतो. यासोबत मानवाने नद्यांवरती बंधारे बांधलेले आहेत, धरणे बांधलेली आहेत, लहान मोठे धरणे बांधून तो स्वतःला आवश्यक असणाऱ्या पाण्याचा वापर त्या ठिकाणी करतो किंवा पाण्याचा साठा करण्याचा प्रयत्न करतो. वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंदे जर पाहायला लागलो आपण किंवा शेती जर पाहिली तर या सगळ्यांसाठी पाण्याची आवश्यकता असते. म्हणून पाणी हा सजीवांसाठी आणि इतर गोष्टींसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि हे पाणी कमी पडू नये म्हणून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. सध्या या पाण्याची कमतरता भासू लागलेली आहे, यामुळे पाणी टंचाईच्या गंभीर समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. सोलापूर जिल्हा वगैरे जर पाहिला तर त्या ठिकाणी पाण्याची खूप कमतरता भासते आणि लोकांना उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये साधारणपणे ह्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासते, त्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून जमिनीमधील पाण्याचा साठा, त्याचबरोबर भूपृष्ठावरील पाण्याचा साठा किंवा स्रोत जे आहेत ते मर्यादित आहेत आणि हे आपण लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने आपण वापर करणं गरजेचं आहे. इतकंच नव्हे तर साधारणपणे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर पाण्याचा काटकसरीने वापर आपण करण्यासाठी साधारणपणे दैनंदिन जीवनामध्ये आपण पाण्याचा वापर किती करतो, त्यातील पाणी वाया किती जातं याचं मूल्यमापन आपण स्वतः करणं गरजेचं आहे. तसंच पाणी अडवा, पाणी जिरवा अशा पद्धतीच्या योजनांचा वापर आपण करू शकतो. ठिकठिकाणी बांध घालून, ठिकठिकाणी बंधारे करून आपण पाणी साठवू शकतो, पाणी जिरवू शकतो, पाणी अडवू शकतो. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा, म्हणजे पाण्याचा काय होईल, साठा वाढेल. समजा एखाद्या ठिकाणी शक्य आहे, आता रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या प्रकल्प, आता नवीन घर जे बांधतायत लोक किंवा ठिकठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये घरं बांधत असताना या ठिकाणी आपल्या घराच्या समोर जर बोर असेल तर त्या ठिकाणी घरातून बाहेर पडणारं किंवा पावसाच्या स्वरूपात बाहेर पडणारं जे पाणी आहे, टेरेसवरचं पाणी वगैरे असेल, ते आपल्याच त्या ठिकाणी असणाऱ्या बोरमध्ये किंवा त्या ठिकाणी कूपनलिकेमध्ये सोडलं जातं. त्यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी भूजल पातळी वाढते आणि पाण्याची कमतरता जी भासते ती भासत नाही. त्याचबरोबर पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण साठवलेलं पाणी लगेच शिळं होत नाही. पाणी कधी शिळं होतं का ऐकलंय का तुम्ही? हे पाणी शिळं आहे ते आपण म्हणतो पण पाणी कधी शिळं होत नसतं. त्याचबरोबर कारखान्यातून बाहेर पडणारं सांडपाणी, मोठमोठ्या उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारं सांडपाणी याचा आपण शुद्धीकरण प्रकल्प त्या ठिकाणी उभं करून त्या पाण्याचा पुनर्वापरसुद्धा आपण करू शकतो. आता काही कारखान्यांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प, साखर कारखाने जर तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये असतील तर अशा प्रकारचे प्रकल्प त्या ठिकाणी उभं केलेले तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजेच ज्या पद्धतीनं हवा हा नैसर्गिक घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच पद्धतीनं पाणी हा घटकसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे.
पाण्याला तर जीवन असं म्हटलं गेलेलं आहे. पाणी नसेल तर ह्या भूपृष्ठावरती सजीवसृष्टी अस्तित्वात राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या पाण्याचं महत्त्व आपण ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करणं गरजेचं आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा घटक पाणी या स्वरूपामध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला मी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे तशा पद्धतीनं तुम्ही घरात वापरत असणारा पाण्याचं प्रमाण तुम्ही काढायचं आहे. त्यानुसार महिन्याला, आठवड्याला किंवा वर्षाला तुम्हाला किती पाणी लागतं ह्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही मोजू शकता आणि त्याचं मूल्यमापन तुम्ही करू शकता. इतकंच नव्हे तर पाण्याचा काटकसरीने वापर करा किंवा पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा किंवा पाण्याबद्दलची जनजागृती निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वतः काही म्हणी तयार करायचे, काही स्लोगन्स तयार करायचे आणि पाण्यासंबंधीचे स्लोगन्स किंवा पाण्यासंबंधीची घोषवाक्य तयार करून तुम्ही तुमच्या भिंतीवरती, घराच्या भिंतीवरती सुद्धा चिटकवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पाण्याची बचत किंवा पाण्यासंबंधीची जनजागृती करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील हा घटक पुन्हा एकदा तुम्ही वाचायचा आहे आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे जे मी सांगितलेले आहेत ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहायचे. धन्यवाद.